बटाटा वापरून अतिशय क्रिस्पी असे चविष्ट ब्रेड पॅटीस येथे पक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटतं. नमस्कार, आजचा कारनामा आहे आलू ब्रेड पॅटीस बनवण्याचा. आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खूप छान रेसिपी आहे, मुलांना खूप आवडेल आणि हे बनवणं खूप सोपं आहे. तर पटापट आपण ह्याला बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला या ब्रेडमध्ये सारण घालण्यासाठी सारण बनवायचं आहे आणि त्यासाठी आपण एक कढई घ्यायची आहे. इथं कढईत अगदी एक चमचा भरून मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे एक टीस्पून तेल पुरेसं आहे. त्याच्यात आपण अर्धा टीस्पून जिरे टाकायचे आहेत. जिरे तळतळले की त्याच्यात आपण अर्धा टीस्पून लसूण टाकणार आहे. दोन तीन लसणाच्या पाकळ्या पुरेशा आहेत. ह्या लसणाच्या पाकळ्या आपण बारीक बारीक चिरून घालायच्या आणि लसूण थोडासा कलर चेंज होईल तेवढाच परतायचा, जास्त लाल होऊ द्यायचा नाही. त्याच्यात आपण एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घालायची आणि बारीक बारीक चिरून घातल्यामुळं काय होतं, आपण ह्याच्यात तेलात अगदी लवकर घातलेली आहे हिरवी मिरची, त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा सगळा कमी होणार आहे. त्यामुळे हे पॅटीस खाताना तोंडात हिरवी मिरची आली तरीही काही होत नाही. मग हिरव्या मिरचीनंतर आपण ह्याच्यात पाव कप भरून बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. छोट्या साईजचा कांदा आहे त्यामुळे पाव कपात सगळा पुरेसा होतो. कांदा घातल्यानंतर कांदासुद्धा मऊ पडेल एवढंच आपल्याला परतायचं आहे. कधीसुद्धा काय करायचं, कांदा जेव्हा आपण परतायला सुरुवात करतो आणि आपल्याला फक्त मऊ पडेल एवढंच त्याला परतायचं असेल तर थोडंसं मीठ कांदा परत त्याच्या वेळेस टाकायचं, म्हणजे ते पाणी लवकर सोडतं आणि मऊसुद्धा लवकर होतो. आता गाजर पण आपल्याला लवकर शिजवायचे असतात त्यामुळं आपण गाजरसुद्धा कांद्याच्या पाठोपाठ घालायचे आहेत, म्हणजे गाजर थोडंसं परततानाच शिजतात. हिरवे मटार घातलेले आहेत मी, हे एक टेबलस्पून घातलेले आहेत. एक टेबलस्पून गाजर घातलेलं आहे आणि ह्याचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू पण शकता, पण एवढं पुरेसं आहे एक सात आठ पॅटीस बनवण्यासाठी. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला काय घालायचं आहे, इथं मी अर्धा टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे, पाव टेबलस्पून धणे पावडर, पाव टेबलस्पून जिरे पावडर आणि अर्धा टेबलस्पून आपण ह्याच्यात मिरचीची पूड घालणार आहोत. तिखट आणि मीठ थोडं कमी जास्त तुम्ही आपल्या चवीनुसार करायचं आहे. तिखट घातल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत एक कप भरून उकडलेला आणि अगदी बारीक कुस्करून घेतलेला बटाटा. बटाट्यात जास्त पाणी सोक असू नये, नाहीतर आतलं बॅटर खूप लिबलिबीतचं होतं. तर बटाटा शिजलेला असावा पण सुखा असावा. बटाटा घातल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत. यात आणखीन एक गोष्ट घालायची आपल्याला, एक टेबलस्पून भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मीठही घालणार आहोत आपण, अगदी पाव टेबलस्पून घ्यायचं आहे मीठ, नाहीतर मीठ खूप जास्त होईल. आपण आधीसुद्धा मीठ यात घातलेलं आहे. एकजीव करून घ्यायचं सगळ्या गोष्टींना. आपलं बॅटर तयार आहे आणि आता आपण पॅटीस बनवायला सुरुवात करायची आहे. इथं सारण तयार झालेलं आहे आपलं. आता आपल्याला ब्रेड तयार करायचे आहेत. आता तयार करायचे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला ब्रेडच्या ज्या या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत, कारण ह्याला जेव्हा आपण फोल्ड करतो तर कडा असल्यामुळं ब्रेड तुटण्याची शक्यता असते. तर ह्या कडा काढून घ्यायच्या आणि या कडा वेस्ट करायच्या नाहीत. ह्याला पटकन मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि घरच्या घरी ब्रेड क्रम तयार होतात आणि हेच ब्रेड क्रम आता आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. इथं दोन अंडी घेतलेली आहेत आपण आणि या अंड्यांना आपण फेटून घेणार आहोत एक चिमूटभर मीठ आणि काळी मिरीची पूड घालून. अंडी फेटून बाजूला तयार ठेवायची आहेत. आता ब्रेडचे जे स्लाईस आपण घेतलेले आहेत, बनवलेले आहेत कडा काढून, तर त्या स्लाईसला आपण लाटण्याने असे पसरट करून घेणार आहोत, म्हणजे ह्याला फोल्ड करणं खूप सोयीस्कर होतं. ब्रेड ताजे असतील तर खूप सहजासहजी होतात. बटाटा थोडा कमी घालायचा, कारण जास्त घातला तर फुगून ब्रेड तुटण्याची शक्यता असते. कडांना पाणी लावायचं आणि असं ब्रेड पलटवून, हे बघा जास्त पाणी जास्त सारण झालं तर ब्रेड फाटू शकतो, तर सारण थोडं हिशेबाने घालायचं आणि कडा अशा प्रेस करून बंद करून घ्यायचं. अंडे जे आपण फेटलेलं आहे त्याच्यात हे फोल्ड केलेले ब्रेड आपण बुडवणार आहोत आणि अंड्यामध्ये हे बुडवलेले ब्रेड आता आपण ब्रेड क्रममध्ये अगदी व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. पटकन करायचं, कारण अंड्यावरून लागल्यानंतर आणखी सॉफ्ट होतो ब्रेड, पुन्हा तुटण्याची शक्यता असते. तर ही स्टेप जरा लवकर करायची आणि जर ब्रेडला थोडीफार क्रॅक आले तर काही घाबरायचं कारण नाही,
ब्रेड क्रममध्ये जरा जास्त वेळ ठेवायचं, पूर्ण जो तुटलेला भाग आहे तो व्यवस्थित रिपेअर होतो. तर अशा रीतीनं आपले सगळे पॅटीज बनून तयार आहेत. आणि सगळे एकदाचा तयार झाले तरच आपण तळायला सुरुवात करायची, कारण तळायला जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर सगळे तयार झाल्यानंतर आपण ह्याला तळायला सुरुवात करायची. तुम्ही हे डीप फ्रीज करूनसुद्धा पॅटीज ठेवू शकता. असं कोट करून डीप फ्रीज करून ठेवायचं आणि ऐनवेळी तळूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर इथे सगळे पॅटीज तयार आहेत, ह्याला आपण तळायला सुरुवात केलेली आहे. अगदी मीडियम टू मंद आचेवर आपल्याला हे तळायचे आहेत, कारण हाय फ्लेमवर हे खूप लवकर करपतात. अशा रीतीनं आपण सगळे पॅटीज तळून घेणार आहोत आणि तळल्यानंतर लगेच ह्याला टिश्यू पेपरवर ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आलेलं असतं ते सगळं ॲब्झॉर्ब होतं आणि खाताना खूप छान लागतं. तर ह्याला आपण मायोनीजबरोबर खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतो. आणि त्याहूनही उत्तम म्हणजे चिंचगुळाची जी चटणी असते ना, त्यानेही अतिशय छान लागतात पॅटीज आणि पचायलाही खूप सोयीस्कर. तळलेला पदार्थ चिंचगुळाच्या चटणीबरोबर खाल्ला तर सगळ्या गोष्टी मस्त पचतात. त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. आणि तुम्हाला हे पॅटीज कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवून सांगा. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त रहा, मस्त रहा आणि मस्त मस्त पक्वानं बनवण्यात बघण्यात व्यस्त रहा.